आणि आता बातम्या पाहूया तो वेगवान स्वरूपात। औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या प्रस्तावाला विधानसभेत मंजुरी मिळाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नामांतराची घोषणा केली, सोबतच नवी मुंबई विमानतळाचं दीबा पाटील नामकरण करण्याच्या प्रस्तावाला सुद्धा मंजुरी देण्यात आली आहे। बीडीडी साळ पुनर्विकासात पोलिसांना 15 लाख रुपयांमध्ये घर देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली। पोलिसांना नाममात्र दरात घर देणार असल्याची घोषणा बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घराची किंमतच जाहीर केली आहे। असंघाशी संघ करण्यापेक्षा मी कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून कधीही बरा असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला। राज्यातील जनतेच्या विकासाचं कंत्राट आपण घेतलंय, बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व पुढे नेण्याचं कंत्राट आपण घेतलं असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं। आमच्याकडे या मुख्यमंत्रीपद देऊ म्हणणाऱ्या जयंत पाटलांना एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं। जयंत पाटील यांनाच विरोधी पक्षनेता व्हायचं होतं पण त्यांना ते होता आलं नाही, ते अजित पवार यांना देण्यात आलं। दादांची दादागिरी नेहमीच चालणार असा टोला त्यांनी लगावला। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुफान टोलेबाजी करत विरोधकांना लक्ष्य केलं। काँग्रेसची अवस्था पाहून दया येत असल्याचं शिंदे यांनी म्हटलंय। काँग्रेसवर त्यांनी एक कविता सुद्धा सादर केली, तेव्हा इंदिराबाईंच्या हातात एकेकाळी होती वट, टोमणे सेनेबरोबर आता झाली नुसती फरफट असा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय। देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना ते एकटे सर्वांना पुरून उरायचे, मी पुन्हा येईन असं ते म्हणायचे। देवेंद्र फडणवीस पुन्हा आले आणि ते मला सुद्धा घेऊन आलेत, आता तर आम्ही दोघे आहोत, एक से भले दो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटलेत। नीती आयोगाच्या बैठकीला गेलो असताना मी त्या ठिकाणी अनेक मुद्दे मांडले, मी मागे तिसऱ्या रांगेत उभा होतो त्यावरून टीका केली, पण रांग महत्वाची नाही तर काम महत्वाचं आहे। मी राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला गेलो असताना पहिल्या रांगेत होतो, त्याबद्दल कोणी सुद्धा काही बोललं नाही। विरोधी पक्षनेते अजित पवार बोलतात, आपण थेट जाऊयात। अशा प्रकारच्या ह्या चुकीच्या गोष्टी आहेत, परंतु त्यामध्ये आम्ही कुठं आमचा तोल जाऊन दिला नाही। महाराष्ट्राची वाटचाल या निमित्तानं चुकीच्या दिशेने सुरू झाली हे लोकांनी पाहिलेलं आहे। शिंदे गटाच्या आमदारांनी आम्हीच विरोधकांना धक्काबुक्की केली हे काल माध्यमांच्या समोर जाहीरपणे सांगितलं आहे। त्यामुळं आता मुख्यमंत्री महोदय किंवा विधिमंडळाच्या पीठासन अधिकारी या संदर्भात काय भूमिका घेत आहेत याची आम्ही वाट बघतो आहे। पत्रकार मान्यवरांना एक गोष्ट माहिती आहे, असंच काही ठरून नाही, परंतु चर्चा करत असताना 50 खोके एकदम ओके ही तर घोषणा अशी का तळागाळामध्ये पार गाव पातळीवर पोचलेली आहे आणि त्याचं खूप वेदना हे शिंदे शिवसेना शिंदे गटाला त्या झालेल्या आहेत आणि म्हणूनच त्यांनी खरं सत्ताधारी पक्षाचे लोक असे पायऱ्यांच्यावर येऊन कधी घोषणा देत नाही, परंतु काल त्यांनी देण्याचा प्रयत्न केला, आज देण्याचा प्रयत्न केला, परंतु आज ते जरा लवकर तिथं आलेले होते। आम्ही अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे जसे प्रश्न मांडले तसे अतिवृष्टीचं झालेलं नुकसान देखील शेतकऱ्यांना द्यायची भरपाई, ते करायची मदत, अतिवृष्टीमध्ये त्या संदर्भामध्ये ज्या काही अडचणी येतात त्यांना, सतत पाऊस पडत होता त्याही संदर्भामध्ये 65 मिलीमीटरच्या पुढं पाऊस पडला तरच मदत करायची अशा काही, आणि म्हणून आम्ही त्यांना म्हणत होतो की तुम्हाला नॉर्म्स जरा बदलावे लागतील, वेळ पडली तर नियमाला थोडंसं बाजूला ठेवून आपल्याला शेतकऱ्यांना मदत करावी लागेल। एक गोष्ट पत्रकार मित्रांनो, आपण पाहिली की ह्या साधारण 40-50 दिवसामध्ये 150 शेतकऱ्यांनी, म्हणजे आम्ही त्यांना रेकॉर्डवर दाखवलं की रोज 3 शेतकरी सरासरी आत्महत्या करतायत, त्यांनी एक पत्र काढलं, शेतकऱ्यांना एक पत्र लिहिलं, परंतु त्याचा फार काही परिणाम दिसत नाही आहे। अजूनही शेतकरी, म्हणजे कधी आम्ही ऐकलं नव्हतं की विजेचे करंट असलेली तार तोंडामध्ये घेऊन देखील काही शेतकऱ्यांनी स्वतःचं जीवन संपवलं असं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी घडलं नव्हतं। बुलेटिनमध्ये इतरही काही बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। वेळ पडल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देईल अशी गडकरींची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली।
या व्हिडिओ क्लिपवरून गडकरी संतप्त झाले. माझ्या वक्तव्याचा चुकीचा संदर्भ लावल्याचा आरोप गडकरींनी केला. काही जणांकडून राजकीय फायद्यासाठी पुन्हा माझ्या विरोधात चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. अशा प्रकारांनी मला काही फरक पडत नाही, पण मी कायदेशीर कारवाई करण्यास मागे पुढे पाहणार नाही, असंही गडकरी म्हणालेत. सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली आहे. सत्ता संघर्षावर आता 29 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. नव्या सरन्यायाधीशांसमोर आता पुढील सुनावणी होणार आहे. आतापर्यंत 5 वेळा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघाती टीका केली. भाजप राष्ट्रीय पक्ष आहे की चोर बाजार, असा बोचरा सवाल सुद्धा त्यांनी केला. त्यासोबतच एकनाथ शिंदेवर देखील खोचक टीका केली आहे. कंत्राटी कामगारांप्रमाणे राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री हे देखील कंत्राटी आहेत, अशी टीका त्यांनी शिंदेवर केली. औरंगाबाद मधील 1 मे रोजीच्या सभेनिमित्त राज ठाकरेंच्या विरोधात औरंगाबाद जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. याआधी 1 मे रोजी औरंगाबाद सभेत नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर औरंगाबाद पोलिसांकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. या प्रकरणी राज ठाकरेंना पोलिसांनी नोटीसही बजावली आहे. राज ठाकरेंनी पक्षाच्या पुणे कार्यालयात भेट देऊन सभासद नोंदणी अभियानाचाही शुभारंभ केला. यावेळी त्यांनी स्वतः मोबाईलवरून QR करून स्वतःची मनसे पक्षाचे सभासद सदस्य म्हणून ऑनलाईन नोंदणी केली. हसन मुश्रीफांना समरजित घाटगेंनी चांगलाच धक्का दिलाय. कागलच्या विद्यमान नगराध्यक्षांनाच त्यांनी भाजपमध्ये घेतलंय. राष्ट्रवादीला आणि त्यांनी खिंडार पाटलंय. विद्यमान नगराध्यक्ष माणिक माळी आणि माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी या पती पत्नीनं कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. नाशिकच्या देवलामध्ये आयकर विभागानं छापे टाकले. देवळाच्या विठेवाडीमधील वसंतदादा साखर कारखान्यावर आयकर विभागानं छापा टाकला. पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित यांनी भाडेतत्वावर हा कारखाना चालवण्यासाठी घेतला होता. सोलापुरातील प्रसिद्ध उद्योजक साखर कारखानदारांच्या व्यवसायावर इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्याची माहिती मिळते. बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावर आयकर विभागानं धाड टाकली. यासाठी पुण्यातील आयकर विभागाचं पथक सोलापुरात दाखल झालं. उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्यावर आयकर विभागानं धाड टाकली. पहाटे 5 वाजल्यापासून साखर कारखान्यात हे धाड सत्र सुरू आहे. कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांचे मामा आहेत. पाटील यांच्या इतर कारखान्यावर ही आयकर विभागानं कारवाई सुरू असल्याची माहिती दिली. अधिवेशनात मांडलेल्या मुद्द्यावरून आमदार आणि शिक्षकात फोनवरून खडाजंगी झाली. भाजप आमदार प्रशांत बंब यांनी अधिवेशनात मांडलेला मुद्दा योग्य नसल्याचं सांगत एका शिक्षकानं त्यांना धारेवर धरलं. शिक्षकांची मुले आणि आमदारांची मुले कोणत्या शाळेत शिकतात या मुद्द्यावरून दोघांमध्ये फोनवर बाचाबाची झाली. TET परीक्षेच्या गोंधळात आता चक्क शिक्षणाधिकारी यांच्याच मुलीचं नाव आल्यानं गोंधळ झालाय. माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख यांची मुलगी नुपूर देशमुख हिचं नाव आहे. गैरमार्गाचा अवलंब सिद्ध झाल्यानं तिच्यावर कायमस्वरूपी बंधन घालण्यात आलंय. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेवर तिच्याच मित्रानं खुनी हल्ला केल्याची घटना घडली. हल्ला करणारा इसम आणि या महिलेत प्रेमाचे संबंध होते. मात्र या महिलेनं या इसमासोबत राहण्यास नकार दिल्यानं त्यानं हा हल्ला केल्याचं समोर आलं. हा सगळा प्रकार CCTV मध्ये कैद झाला. अधिवेशनात मांडलेल्या मुद्द्यावरून आमदार आणि शिक्षकात फोनवरून खडाजंगी झाली. भाजप आमदार प्रशांत बंब यांनी अधिवेशनात मांडलेला मुद्दा योग्य नसल्याचं सांगत एका शिक्षकानं त्यांना धारेवर धरलं. शिक्षकांची मुले आणि आमदारांची मुले कोणत्या शाळेत शिकतात या मुद्द्यावरून दोघांमध्ये फोनवर बाचाबाची झाली. नांदेडमध्ये गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. कारागीर गणेश मूर्त्यांवर शेवटचा हात फिरवताना दिसतात. अयोध्या गणेश मूर्ती, दगडूशेठ हलवाई गणेश मूर्ती, शिवपिंड गणेश मूर्ती यासह इतर आकर्षक मूर्त्या कारागिरांनी तयार केल्या. गतवर्षीप्रमाणे यंदा देखील गणरायाच्या मूर्त्यांच्या दरात 30% वाढ झाल्याचं मूर्तीकारांनी सांगितलं. बैल पोळ्यानिमित्त विदर्भात तान्हा पोळा साजरा केला जातो. या निमित्तानं बाजारात लाकडी नंदी बैल विक्रीसाठी आलेत. यावर्षी महागाईचा फटका या लाकडी नंदी बैलांना सुद्धा बसलाय. यावर्षी 200 रुपयांपासून ते 5000 रुपयांपर्यंत लाकडी नंदी बैल बाजारात विक्रीला आलेत. यंदा शेतकरी पोळा सणासाठी उत्साही आहे. आतापर्यंत झालेला भरपूर पाऊस आणि यंदा कापूस, केळी, सोयाबीन या पिकांना मिळालेली उत्तम किंमत यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पोळ्यासाठीचा उत्साह वाढलाय. बैलांना सजवण्यासाठी वापरायच्या साधनांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी जळगावातील बाजारात मोठी गर्दी केली.
बैलपोळा सणानिमित्त वर्धा शहरातील बाजारपेठ सजली आहे। अतिवृष्टीमुळे यंदा विक्रीकरता मातीचे बैल कमी आलेत। मातीच्या बैलांची जागा आता पीओपीच्या बैलांनी घेतली। बाजारात आकर्षक असे पीओपीचे बैल सर्वांचं लक्ष वेधून घेतात। बैलपोळ्याच्या निमित्ताने वाशिमची बाजारपेठ फुलली आहे, मात्र अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं। त्यामुळे बैलांसाठी लागणारा साज आणि इतर साहित्य खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं। अतिवृष्टीमुळे यंदा गुरांच्या किमतीत वाढ झाली आहे। पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात शेतकरी बैलांची खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी करतात। सध्या नांदेड जिल्ह्यात गुरांच्या बाजारात मोठी घट सुरू आहे। गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवले जातील असं राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आश्वासन दिलं आणि त्यानंतर कोकणातील खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालं। नवाब मलिकांविरोधात समीर वानखेडेंनी पुन्हा कोर्टात धाव घेतली। वानखेडेंचा चुलत भाऊ संजय वानखेड्यानं नवाब मलिकांविरोधात वाशिम कोर्टात अर्ज दिला। वाशिमच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात आपल्या भावाकडून दिलेल्या तक्रारीवरून अॅट्रॉसिटीनुसार नवाब मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा असं प्रतिज्ञापत्र समीर वानखेडेंनी दिलं। विभिन्न विचारांच्या दोन व्यक्तींनी एकाच वेळी एकाच ठिकाणी आयुर्वेदिक उपचार घेतले आणि त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं अशी मिश्किल टिप्पणी राज्यपालांनी केली। कार्ला येथील पद्मश्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे स्मारकाचं अनावरण करताना ते बोलत होते। राजमाता जिजाऊ यांच्या सिंदखेडराजा या ऐतिहासिक नगरीतील चांदणी तलावाची भिंत पडक्या अवस्थेत आहे, त्याबाबत पुरातत्व विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। याबाबत न्यूज 18 लोकमतनं वास्तव मांडल्यानंतर अधिवेशनात आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी लक्षवेधी मांडली। आता त्यांची दुरुस्ती करत कधी होणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय। सोनगीर टोलनाक्यावर स्थानिक वाहनांना टोलमाफी देण्यात यावी यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीनं टोलनाक्यावर आंदोलन करण्यात आलं। यावेळी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली। स्थानिक वाहनांना टोलमाफी करण्याची मागणी लावून धरली आहे। अहमदनगरला मोहम्मद पैगंबर यांच्यावर तेलंगणातील आमदार राजा ठाकूर यांनी अपशब्द वापरल्यानं आंदोलन करण्यात आलं। यावेळी मोर्चा काढत कुठल्या भागात प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला, पुतळ्याला चपलांचा हार सुद्धा घालण्यात आलाय। जुन्नर तालुका शेतकरी संघटना आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलाय। कांद्यावरील निर्यात बंदी कायमची उठवावी, सी रंग राजन समितीनुसार बाजारभाव मिळावा या मागण्या सुद्धा यावेळी करण्यात आल्या। तर परभणीच्या सेलू तालुक्यातील लांड नांद्रा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांची पदं रिक्त असल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले आणि शाळेला कुलूप ठोकण्यात आलं। 150 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, शाळेला 8 शिक्षकांची मान्यता आहे पण 4 शिक्षक शिकवत आहेत याचा ग्रामस्थांनी निषेध केला। अकोल्यात भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। वाढत्या महागाईत जगणं कठीण झालं असून पेन्शनला महागाई भत्त्याची जोड द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। लातूरमध्ये पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे दुरुस्तीसाठी निवेदनं देऊन सुद्धा दुरुस्ती न झाल्यानं नागरिकांनी भीक मागो आंदोलन केलंय। लातूर मनपात सध्या प्रशासक राज असल्यानं जनतेच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे असा आरोप नागरिकांनी केला। जळगावात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्यानं मनसेनं महापालिकेवर मोर्चा काढलाय। यावेळी महापालिकेच्या पायऱ्यांवर कचरा टाकून संताप व्यक्त करण्यात आलाय। शहरातील रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास तसंच कचरा उचलला न गेल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यात कोट बांधणी गावांतर्गत येणाऱ्या 10 पाड्यांना रस्ता आणि पूलच नाही, त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागते। शाळेत जाण्यासाठी सुसरी नदीच्या प्रवाहातून या विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातल्या राजुरा शिवारात हैदोस घातलाय रानडुकरानं। यावेळी हैदोस घातला, रानडुकराच्या टोळक्यानं मोठ्या प्रमाणात कपाशी पिकाचं सुद्धा नुकसान केलंय। वनविभागाकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येते आहे। बीडच्या माजल गावात खरीपाच्या पिकांची वानरांनी नासधूस केली। ऐन बहरात आलेली पिकं वानरांनी फस्त केल्यानं शेतकरी संकटात सापडलाय, त्यामुळे वनविभागानं वानरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करू लागलेत। कोवळ्या खरीप पिकांची वानरांकडून नासधूस होते आहे। अहमदनगरात बैलपोळा सणाला पूरग्रस्त शेतकऱ्यांची दावण मदतीअभावी रिकामीच राहणार आहे। गेल्या वर्षी पुरानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप शासनानं मदतीचा हातभार लावला नाही, त्यामुळे वाहून गेलेल्या जनावरांच्या रिकाम्या दावणीनं पोळा सण साजरा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे।
उत्तर प्रदेशातील नोएडा येथील सेक्टर 93A मधील सुपरटेक ट्विन टॉवर पाडण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 28 ऑगस्ट रोजी हे टॉवर नियंत्रित स्फोट करून पाडून टाकण्यात येणार आहे. याआधी हे टॉवर 21 ते 28 ऑगस्ट रोजी पाडण्याचे आदेश कोर्टानं दिले होते, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे कोर्टानं हे टॉवर पाडण्यासाठी मुदतवाढ दिली. 4 सप्टेंबर पर्यंत कोर्टानं टॉवर पाडण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. नोएडामधील 3 टॉवर पाडण्याची जबाबदारी मुंबईतील मयूर मेहता यांच्या सहकाऱ्यांना देण्यात आलेली आहे. या संदर्भात गेल्या 1.5 महिन्यांपासून मयूर मेहता हे नोएडातील ही इमारत पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रकल्प संचालक मयूर मेहता यांनी न्यूज 18 लोकमतचे दिल्ली प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्यासोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे. जे नोएडातील ट्विन टॉवर तुटणार आहे त्याची जबाबदारी जे प्रोजेक्ट मॅनेजर आहे मयूर मेहता हे मुंबईचे आहेत. त्यांच्या थेट चर्चा करूया. आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये. आपण नोएडामध्ये ही जी मोठी बिल्डिंग तोडणार आहे ट्विन टॉवर म्हणतात त्याला, या तोडण्यासाठी काय तयारी केली आपण? तर सध्या तर एक्सप्लोजिव्ह चार्जिंग, आता सध्या मी तुम्हाला पहिलेपासून सांगू तर आम्ही 19-20 फरवरीला इथे आलो. ते अंदरूनी आणि बाहेरी भिंत वगैरे बांधकाम वगैरे तोडायची सुरुवात केली, कॉलम्समध्ये ड्रिलिंग करायची सुरुवात केली, कोर ड्रिलिंग. आणि आता जे स्टेजवर आहेत त्याचे रॅपिंग वगैरे सगळं संपलं आहे, चेनलिंगचं फॅन्सी, हा तुम्हाला त्याला जिओ टेक्सटाईल म्हणतात, आपण नॉन वुवन जिओ टेक्सटाईल आपण सांगू शकता त्याला. तो एक असं मटेरियल आहे की कुठलाही बाहेर जाणारा फ्लाइंग ऑब्जेक्ट असेल डेब्री म्हणून त्याला तो प्रोटेस्ट करतो, ते बाहेर पडायला देत नाही. आणि आता सध्या आजची मी स्टेटस तुम्हाला सांगू शकतो साहेब की बिल्डिंगची चार्जिंग कम्प्लीट झालेली आहे, इंटरकनेक्शन फ्लोर टू फ्लोर ते संपलेलं आहे. आणि आणखीन 2 दिवस, उद्या आणि परवा 2 दिवस आम्ही फायनल चेकिंग करू. परत 28 तारखेला सकाळी जाऊन फायनल चेकिंग करून 12 वाजता ही 2 बिल्डिंग जे दिसतात तुम्हाला त्याच्या इंटरकनेक्शन आणि एक फायनल तार बाहेर जाऊन इग्निशन पॉईंटवर आम्ही कनेक्शन करणार. आणि पोलीसची आम्हाला क्लिअरन्स भेटली, जशी सापडली आम्हाला लोली पोलीसची क्लिअरन्स, आम्ही तो बटन दाबणार 2:30. बटन कुठून दाबल्या जाणार आहे तोडण्याची? बटन बिल्डिंग कडून 100 मीटर दूर, 100-110 मीटर दूर आम्ही राहणार. आणि त्या दिवशी आम्ही विंड डायरेक्शन बघणार, ज्या वायराची ब्रेक जिथे असेल त्याची अपोजिट साईड आम्ही थांबला. किती धूळ उडेल असं काय अंदाजा काढलाय का? काहीच अंदाज काढू नाही शकत. आणि त्यावेळेस नो फ्लॉइंग झोन असणार आहे म्हणे या भागात कोणाला येऊ देणार नाही हे काय कशासाठी? तेच नाही, धूळ मध्ये जर ते धूळ वर गेली ते 300-400 मीटर वर पर्यंत जायची अपेक्षा आहे आम्हाला. आणि इथे जे आपला पालमचा लँडिंग झोन आहे ते 310-315 मीटर आहे. त्याच्यासाठी एक सेफ्टी मेजर्स म्हणून आम्ही लोक हे नो फ्लॉइंग झोन त्या अर्धा तासासाठी ते लोक रूट वेगळं करू शकतात, त्याच्यात काही एवढी मोठी हे अवघड नाही. बरोबर. आणि किती विस्फोटक यूज करण्यात येणार आहे? 3,700 किलो विस्फोटक सध्या आतमध्ये चार्जिंग केली. यामध्ये परदेशातील काही तंत्रज्ञांच्याही सल्ला घेतण्यात आला अशी माहिती झाली आहे. आणि ही जी बटन दाबणार आहे तो व्यक्ती कोण असेल? बटन दाबणार तो जागावर एक मी स्वतः राहणार, ओके, 3 आफ्रिकन एक्सपर्ट्स, एक इंडियन एज पर इंडियन लॉ एक आपला ब्लास्टर हिंदुस्थानी ब्लास्टर राहणार, मिस्टर चेतन दत्ता त्याचं नाव आहे, तो हरियाणाचा आहे. नवी दिल्लीहून यूट्यूब जर्नलिस्ट प्रीतसह प्रशांत लीमदास, न्यूज 18 लोकमत. मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. राज्यातील इतर महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.